कर्नाटकातील विजापूर येथे अपघात झाला होता. बुधवारी रात्री 10 सुमारास कुडाळ एसटी आगाराचे 2 वाहक आणि चालक यांना गंभीर दुखापत देखील झाली. मात्र या अपघाताबाबत आज 3रा दिवस असताना पोलीस प्रशासनाकडे तक्रार झालेली नाही. त्यामुळे आज दुपारी 2:15 वाजल्यापासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. जोपर्यंत या दुर्घटनेची तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत कुडाळ आगारातील बससेवा सुरू होणार नाही असा पवित्रा सध्या कर्मचाऱ्यांनी घेतलाय. खरं तर आत्ता सिंधुदुर्गातील अधिकारी जिवंत आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे की फक्त तो कर्मचाऱ्याला भरण्यासाठीच आपल्या अधिकाराचा वापर करतोय हा खरं तर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. 2-3 दिवसापूर्वीची घटना विजापूर येथे घडली. एका विजापूरच्या गाडीने आतमध्ये आमचे ड्रायव्हर कंडक्टर उभे असताना त्यांच्या अंगावर गाडी घालून त्याला पूर्ण त्याचे पाय एक माणसाचा पाय काढावा लागला आमच्या एका कर्मचाऱ्याचा. आज 3 दिवस उलटूनही कुठलीही FIR आजपर्यंत एसटी महामंडळाकडनं संबंधित गाडीवर दाखल करण्यात आलेली नाही आहे किंवा त्या कर्मचाऱ्यावर दाखल करण्यात आलेली नाही आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इथनं आपला एकही अधिकारी सिंधुदुर्गातनं अजूनपर्यंत घटनास्थळी किंवा जो कर्मचारी त्या हॉस्पिटलमध्ये तिथं पोहोचलेला नाही आहे. आज त्या 47 वर्षाच्या आमच्या कर्मचाऱ्याला अजूनपर्यंत माहीत नाही की त्याचा पाय काढण्यात आलेला आहे. ज्यावेळी तो शुद्धी देईल आणि त्यावेळी त्याला कळेल की त्याचा पाय काढण्यात आलेला आहे त्यावेळी त्याच्यावर काय परिस्थिती उडावेल अशा वेळी फक्त एकच अपेक्षा होती की इथल्या अधिकाऱ्यांनी जाऊन बाबा रे आम्ही तुझ्या सोबत आहोत हा धीर देणं. अर्थात त्या कर्मचाऱ्यांना ह्या प्रत्येक कर्मचाऱ्याला जाणीव आहे की एसटीतला इथला एकही अधिकारी ह्यांच्या बरोबर नाही आहे. एकूण सगळ्या बाबतीत जर विचार केला तर कुठेही महामंडळाची बाहेर पडलेल्या डेपोतनं बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्याबद्दल आपुलकी दिसण्याचा प्रकार इथं दिसून येत नाही आणि खरीच लाजिरवाणी गोष्ट आहे. यामुळे मी स्वतः संघटना वगैरे सगळ्या गोष्टी लांब राहिल्या पण एक माणूस म्हणून एक कर्मचाऱ्यांबरोबरचा आपल्या जिव्हाळ्याचं नातं म्हणून आम्ही इथं गेटवर आता उभे आहोत आणि जोपर्यंत इथे FIR दाखल झालेल्याची प्रत आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं आंदोलन स्थगित करणार नाही आहोत आणि तोपर्यंत आम्ही इथनं एकही गाडी बाहेर पडू देणार नाही आहोत. त्यांच्या शब्दाची पूर्तता त्यांनी नाही केली तर आमच्याकडे अनेक पर्याय खुले आहेत त्याचा आम्ही 100% अवलंब करू आणि या कर्मचाऱ्यांसाठी जर एखादा गुन्हा अंगावर घ्यायची वेळ आली तर सर्वसामान्य शिवसैनिकाप्रमाणे मी तो गुन्हा अंगावर घेण्यासाठीही सक्षम आहे.